आणखी एक मोठी बातमी आहे चिमुरड्यांसंदर्भातली जी लाट येणार आहे ती आता लहान मुलांना जास्त इफेक्टिव्ह असेल असं म्हटलं जात आहे. मान्सून पूर्वी सर्व मुलांना त्यामुळे इन्फ्लुएंझा लस देण्यात यावी असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स आणि नव्यानं स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्क फोर्सनं राज्य सरकारला दिलाय. इन्फ्लुएंझाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, ज्यामुळे रुग्णालयांवर ताण कमी होऊन अनावश्यक चाचणी आहे ती रोखण्यास मदत होईल असं डॉक्टरांचं मत आहे. ही लस नियमितपणे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिली जाते, ती मान्सून पूर्वी द्यावी असा सल्ला देण्यात आलाय. इन्फ्लुएंझा वैक्सीन शुड बी ऍडवाइसिंग प्रोएक्टिव्हली ऑन अ बॅकग्राऊंड की जेव्हा कोविड वॅक्सिनचा रोल हा मुलांमध्ये अजून आपण प्रूव्ह करतो तेव्हा इन्फ्लुएंझा बद्दल थोडस मार्गदर्शन मिळालं तर मला बरं वाटलं. इन्फ्लुएंझा वॅक्सिन हे आपल्या पब्लिक हेल्थ मध्ये नॅशनल इन्फ्लुएंझामध्ये सध्या उपलब्ध नाही, परंतु ते ही अतिशय सुरक्षित आणि सेफ लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. इन्फ्लुएंझा कोविड सारखाच रेस्पिरेटरी आजार आहे आणि मुलांमध्ये एस्पेशली ज्यांना बाकी क्रॉनिक कंडिशन किंवा कोमॉर्बिड असतात त्याचा घातक परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षित लस माझं पण मी तुमच्या मताशी एकूण करूनच आहे की प्रत्येक पालकाला ही लस घेण्याबाबतीत एन्करेज केलं पाहिजे.